डिव्हाइन टायमिंगला आणि फलंदाज प्रशांत चकून मात्र पहिलाच चेंडू निर्धाव. सुरेखाशी गोलंदाजी करण्याचा इरादा आपण बघितलं. वल्लभचा संघ आहे, पहिला संघ जरी पराभूत झाला असेल तरी त्याचा वचपा काढायचा आहे, ती भर काढायची आहे. त्यासाठी मात्र गोलंदाजीचा मार्क मारा करतोय. ओ हो 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 हो, आता मात्र चांगलाच फलंदाजाला जखडून ठेवलंय, आखडून ठेवलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. सुरेख असा मारा करतोय, वाकडण्यासारखा मारा करतोय. असाच मारा वल्लभ संघाकडून अपेक्षा असेल या गोलंदाजाकडून, ज्याच्यावर टाकलेला हा विश्वास, या विश्वासाला तडा जाता कामा नये असा गोलंदाज असेल ऋषिकेश म्हात्रे. नाही तर त्याच प्रकारचे टॅप करतो चेंडू जातोय, मात्र लॉंगच्या दिशेने चेंडू पकडण्यापूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पडला जातोय, पाय घसरले गेले आणि मात्र पडला, आडवा पडला, तिडवा पडला, परंतु चेंडू मात्र अडवला. धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरकारी स्वतःच खातं खोलतोय, तो म्हणजे प्रशांत पाटील. प्रशांत आपला स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. बिनबाद दोन अशी तिसऱ्या चेंडूवर सुरुवात करतोय. दोन चेंडू मात्र तो निर्धाव जातो, त्याच्याकडून जातात. दोन चेंडू हुकतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू होतोय मिड विकेटच्या पण पाहता पाहता चेंडू सेव प्रेक्षकांच्या भेटीसाठी आर पार सीमा पार. जातोय अफलातून टायमिंग शॉट म्हणजे ताकद तेवढी महत्वाची. चार दहा मिनिट संघाला आणि या चार दहा मिनिट संघ पुढे सरसावतोय अकराच्या घरात. पहिलं षटक संपलं, सात चेंडूचा खेळ संपतोय. पहिले तीन चेंडू मध्ये फक्त दोन धावा होत्या, नंतर मात्र फलंदाजाने सावध पवित्र घेतला आणि धाव फलक हलता कसा राहील, धाव फलक कसा वाढेल हे एकच उद्दिष्ट उराशी बाळगून या दोन वीराने अर्थात प्रशांत आणि सुनीलनं मात्र एक एक चौकार मारून धाव फलक हलता ठेवला. आणि धाव फलक पहिलं षटक संपण्यापूर्वीच संपल्या, सहा चेंडूचा खेळ होताच धाव संख्या अकराच्या घरात. सामना पाच षटकांचा असेल, मोठी धाव संख्या उभारण्याचा इरादा असेल घोट संघाचा. आणि पाच गोलंदाज आहेत, एक जबरदस्त कमिटीचा निर्णय, आयोजकांचा निर्णय, आमच्या चार मिनिटांचा खेळ संपलेला आहे लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आपला आपण टायमिंग महत्वाचा आहे. ओ हो हो हो, फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला टॅप केला, चेंडू ते कव्हरच्या दिशेनं पाहता पाहता चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी. इशारा दिया पंचांचा चार धावेंचा. सुरेख अशी वाटचाल घोट संघाची गुलाबी थंडीमध्ये. प्रथम सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतकडे शब्द सुनाने स्वागत. आपण एवढ्या थंडी कडाक्याच्या थंडीमध्ये सामन्याचा आनंद लुटताय. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, धावबाची सुवर्ण संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. ते वल्लभ संघाला सुरेख फेकी होती, पण तू फेकी मात्र एकट्या सोडून होती.
एसट्यांकडे लक्ष नसल्यामुळे एसट्या सोडून फेकी झाली. स्पीड चांगला होता, स्पीडअप चांगला होता. कदाचित एसट्यान चेंडू लागला असं तर फलंदाज धावबाजरीत्या बाद झाले असते, कारण सलामीवीर आहेत, विरासारखे लढतायत. पहिलं दुसरं षटक प्रगती पथावर असताना मात्र धावसंख्या धावपटला लागली होती बिनबाद 16. ऋतिक म्हात्रेवर टाकलेला विश्वास आहे आपल्या 11 खेळाडूंनी, आपल्या कर्णधाराने. पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजी करणारे बघायचं आहे आपल्याला, आपला करिश्मा दाखवायचा आहे. राईट आर्म ओढतो विकेटचा मारा, पुण्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टॅप केलेला आहे. पाहता पाहता चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 धाव्यांसाठी जातोय. पंचांचा इशारा येतोय. घोड संघाचं आगमन होतोय. सूर्यकाशी वाटचाल, वल्लभ संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. घोड संघाला अडवायचं आहे. घोड संघाची मात्र सलामीची जोडी आहे ती पळतोय, धावतोय. धावा कशा वाढतील याकडे दोघांचं उद्दिष्ट आहे. तर प्रशांत आणि सुनील अशी जोडी आहे. ओ हो, जोरदार प्रहार, जेल खाली क्षेत्ररक्षक बघायचंय लॉंग ऑनच्या दिशेनं. आणि पहिला धक्का, पहिला सलामीवीर पॅव्हिलियन कडे रवाना. पहिला गडी गारद होतोय सलामीवीर घोट संघाचा, आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय रुपेश सालुंके. रुपेश आणि प्रशांत अशी जोडी मैदानावर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आहेत. धावसंख्या धावपटना लागलेली 1-20. बघायचंय गोलंदाज मित्र गोलंदाजच्या मार्कवर असेल तर ऋतिक म्हात्रे मारा बदलतोय. ओहो, चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, पण तेवढ्या चित्त्याच्या चपलाईने मात्र दोन्ही फलंदाज अर्थात रुपेश आणि प्रशांत अशी जोड गोळी मैदानावर. चित्त्याच्या चपलाईने धावा घेतात. एक धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपटला 1-21. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि आपल्या भारतातील शेवटचं अस्त्र फेकण्यासाठी ऋतिक मात्र सज्ज होतोय. मारा बदलतोय, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्म राउंड विकेटचा मारा करतोय. ओ जबरदस्त, जबरदस्त टायमिंग मात्र जबरदस्त. परंतु तितकं छान क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू मारायचा होता फाईन लेग कडे, पण क्षेत्ररक्षण अचूक होतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चेंडू हेरला बघितलं आणि चेंडूला मात्र अडवलं. धावसंख्या मात्र एक मात्र रोखू शकले नाही, कारण चालत चित्त्याची होती. एका धावीने संघ पुढे सरसवतोय 1-22. दोन षटकांचा खेळ संपतोय, 12 चेंडूचा खेळ संपतोय. 12 चेंडू मध्ये 1-22 अशी धावसंख्येची मजल मारतोय घोट संघ. वल्लभ संघाला मात्र ही घोडदौड चाललेली रोखायची आहे, प्रशांत रोखायचं आहे. रुपेश आणि प्रशांतला मात्र रोखायचं आहे ते वल्लभ संघाला. प्रशांत खेळतो 2 चौकार आणि तर 1 डाऊनला आलेला रुपेश हा त्याला 7 देतोय एका धावसंख्येने. बघायचा 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये 50-60 धाव उभाराव्या लागतील, कारण चेसिंग कोर्स धाव बनवायच्या असतील, चेसिंग धाव करायचे असतील, टार्गेट मोठं बनवायचं असेल तर 50-60 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. म्हणजे हा फायटिंग स्कोर तुम्ही आपला उभारू शकाल. 50-60 जर टार्गेट असेल तर ती धावसंख्या कमी वाटते मैदान, कारण मैदान खेळपट्टी अशी पोषक आहे का फलंदाजीसाठी साथ देते. आता मात्र फलंदाजाला सोडून चेंडू बाहेर जातोय. पंचांच्या तोवर होत आहेत. खराब चेंडूचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईट, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज वैभव उसाटकर, ज्याच्यावर टाकलेला विश्वास. विश्वासाचा पहिलाच चेंडू तडा घालवतोय
ज्यानं पहिला चेंडू स्वयं मारा करतोय, पहिला चेंडू ऑफस्टंप बाहेर जातोय, पंचांच्या आत वर होत आहेत आणि खराब चेंडूचा इशारा येतोय. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर असून बघायचा आहे, मात्र पुढे आलेला फलंदाज मागे जातोय, सुरक्षित राहतोय प्रशांत. धावसंख्या मात्र असती, तिसरा षटक प्रगती पथावर, धावसंख्या मात्र जोरदार हल्ला चढवण्याच्या नादात प्रशांत मात्र उगतोय चकतोय. हो जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संगम नाही आणि जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाही, असा प्रकार बॅट आणि बॉलचा होतोय, संघर्ष होत नाही, संगम होत नाही, तिथे उत्पत्ती नाही. गोलंदाज मात्र आपल्या वैभव उसाटकर मात्र आपल्या गोलंदाजीवर ठाम, मारा मात्र तिखट मारतोय, जरी पहिला चेंडू स्वयर गेला असेल तरी स्वतः सांभाळ पुण्याच्या गोलंदाजीच्या मार्कवर. जोरदार प्रहार, चेंडू जातोय मिड विकेट लॉंग ऑनच्या काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये, चेंडू जातोय, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, फील्ड करेपर्यंत एक धाव रोखू शकत नाही, एकच धावर समाधान मानावं लागलंय हे प्रशांत आणि रुपेशला. एका धावडू संघ पुढे सरसावतोय, एक बाद 24, तिसरं षटक प्रगती पथावर बघायचंय, मोठी धावसंख्या उभारायची, तिसरं षटक तर प्रगती पथावर, उरलेल्या दोन षटकांचा खेळ बाकी आहे, आपल्याला 30 टप्पा पार करायचा, 3 षटकात 10,000 सरासरीने वाटचाल करायची, ती वाटचाल करायची असेल तर आपल्याला मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला चेंडू जातोय मिड विकेटच्या, नक्कीच चेंडू चेंडूला हाईट होती, चेंडू उंचीवर होता, पंचाने थर्ड अंपायरचा मागणी केलेली आहे, बघायचं आहे. चेंडू थोडासा उचली दिलेला वाटलाय, बघायचं आहे. फलंदाज मित्र स्वतःच्या निर्णयावर ठाम आहेत, नोबॉलचा इशारा येतोय, कारण बघितला पण हाईट भरपूर होती, फलंदाज स्वतः थांबले, त्यांनाही वाटलं कि हा चेंडू स्वयर असेल नो असेल. या 5 धावांचे संघ पुढे सरसावतोय, 29 च्या घरात, तिसरं षटक प्रगती पथावर. ओहो जबरदस्त मारा, जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, ते सुरेख मात्र फेकी करण्यापूर्वी मात्र चित्त्याच्या चपलाने मात्र एक धाव पूर्ण करतात दोन फलंदाज अर्थात रुपेश आणि प्रशांत, आणि धावसंख्या 10 सरासरीनं वाटचाल करतोय तिसरे षटक संपण्याच्या अगोदर 30 करतो, 1-30 अशी सुरुवात. मी म्हटलं की 5 षटक 50 धावांचं टार्गेट बनवायला पाहिजे आणि त्याच सरासरीनं वाटचाल प्रशांत आणि राहुल करतोय. पुन्हा एकदा जोरदार टॅप करतोय चेंडू, चेंडू होते लॉंगच्या दिशेनं, झेल पकडतोय, झेल काळी क्षेत्ररक्षक सुरेख असा झेल टिपतोय, कोणती चूक न करता तिथे असणारा क्षेत्ररक्षक अचूक टप्प्यावर अचूक झेल टिपतोय, तर बघितलं हेरलं आणि जागेवरच उभा राहिला. सलामीवर मात्र पॅव्हिलियन कडे जात आहेत, तिसऱ्या षटकातील आपल्या भारतातील शेवटचं अस्त्र फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज वैभव उसाटकर. समोर फलंदाज आहे प्रणय पाटील, प्रथम सामना करणार आहे वैभवच्या गोलंदाजीचा, पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओ जबरदस्त जबरदस्त चेंडू टॅप केला, पहिलाच चेंडू टॅप केलाय, चेंडू तो लॉंग ऑनच्या दिशेनं, पहिल्याच चेंडूवर आपलं स्वतःचं खातं गोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 2-31. मी म्हटलं 10 सरासरीनं संघ वाटचाल करतोय घोड संघ.
दोघं एकमेकाला कानबंद, बाबा रे बारा चेंडू दाखल, बाकी हाणामध्ये जर षटक आहेत काहीतरी आपण करिश्मा करूया. 15 मिनिटं संपलेली आहेत, तुमच्या भातातील 5 मिनिटं फक्त बाकी आहेत, आणि 5 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकायची आहेत. एक षटक फेकायचंय. बघायचंय पटापट, स्पीड अप. पीके पाटला, पीके पाटील साहेबांकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपये पारितोषिक आहे. बघायचंय फक्त या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. पीके पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपये पारितोषिक आहे. बघा सुवर्ण संधी आहे. एटीएम खोललेला आहे. गोलंदाज आहे सतीश पाटील, याला पीके पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक. चौथं षटक फेकून सतीश पाटील गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजून समोर सज्ज आहे तो फलंदाज रुपेश सालुंके. जोरदार पहार करण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचं संगम नाही, संगमला तिथं उत्पन्न चेंडू फसतोय. हुकला तो संपला, चुकला तो मुकला, हुकला तो संपला, असा प्रकार आहे. फलंदाज मात्र जागेवरच, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पायांची मुवमेंट ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, आणि ती मुवमेंट मात्र दाखवायची आहे फलंदाजाला. ओहो चेंडू मात्र पुन्हा यॉर्क ब्लॉक होल मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषेकडे, चेंडू पकडतोय फील्ड करेपर्यंत मात्र नक्कीच 3 धावा पूर्ण होतील. आणि पाहता पाहता 3 धावा 2 फलंदाज त्याच्या चपलाने धावा घेत आहेत. या 3 धावेने संघ पुढे सरसावतोय. 2-35 घरात. चौथं षटक प्रगती पथावर असताना मात्र संत गतमी आता म्हणेल की ताच्यात सरासरीचा टार्गेट असेल मला या संघाचा, कारण मोठे फटके दिसत नाही. कारण आपल्याला फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर 50-60 धावा उभारायला पाहिजेच. हो आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न तो चेंडू गुडलेस स्पॉटवर टप्पा घेतोय. गुडलेस स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न केला, जागेवर मोमेंट आहे पायांची. एक पाऊल पुढे फ्रंट फुट लाईन खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित चेंडू लॉंग अपच्या दिशेने जाऊ शकेल. आणि बघा जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतात मात्र लेग स्टंप मात्र उडवला गेलाय. कारण मी बघितलं फलंदाज मित्र क्रीज सोडत नव्हता, जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे मात्र 3रा धक्का बसतोय घोड संघाला प्रणय यांच्या रूपाने. तर प्रणय यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोणते बघायचंय. प्रणय यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बघायचंय. प्रदीप साठी एक वेगळाच कानमंत्र असेल. बाबा रे चौथं षटक प्रगतीपथावर आहे, काहीतरी आपल्याला करणं आहे. कुठेतरी धावांचा धावाना गारठा लागलेला आहे. थंडीमध्ये धावा अटकलेल्या आहेत. ही थंडी लागलेली आहे धावांना. ही धावांची थंडी कुठेतरी आपल्याला धुडकवायची आहे. कुठेतरी गरमी द्यायची आहे. आणि गरमी द्यायची असेल तर पहिली गरमी आपल्या अंगात उतरवायला लागेल, तेव्हा आपल्या धावांना गरमी मिळेल. जोरदार प्रहार. आणि बघा चेंडू फाईट लेकडे जातोय. चेंडू 1 बाउंड सीमा पार. प्रदीपनं बघितलं, मी माझा आवाज प्रदीपच्या कानामध्ये घुमला गेला. आणि प्रदीपने मात्र बघितलं की खरोखर धावांना गारठा लागलेला आहे. थंडीमध्ये धावा अटकल्यात. या थंडीमध्ये आपल्याला धावांचा टार्गेट बनवायचा असेल तर पहिली गरमी आपल्यामध्ये उतरवायला पाहिजे, नंतर धावांमध्ये आपण गरमी उतरू. आणि त्याच प्रकारे मिळालेल्या पहिल्याच चेंडूचा फायदा उचलत चेंडू मात्र फाईट लेगकडे
शेवटचं षटक, हानामारीचं षटक. आणि या षटकात घोट संघाला आता करिश्मा करावा लागेल, कारण ज्या चौकाराने प्रदीपनं खातं खोललंय त्या प्रदीपकडे जास्त स्ट्राईक कशी असं प्रदीप मला मला वाटतंय प्लॅनिंग करत असेल. कारण ज्याला मिळालेला पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर ज्यानं पांडलेकडे चौकार मारून खातं खोललं, नयन गोलंदाजच्या मार्कवर शेवटचं षटक. आणि बघा सुरेख चेंडू टाकतोय, चेंडू खोलवर टप्पा टाकतोय, फलंदाजाला चकवतोय, चेंडू मात्र पुन्हा हॅट्रिकच्या हातात, चेंडू धाव संख्या मात्र स्थिर 3-39. पाच चेंडूचा खेळ बाकी शेवटच्या षटकातील, पाच चेंडूचा खेळ बाकी. पुढे येऊन सरसर मारण्याचा प्रयत्न, थोडासा फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू, मात्र ते लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, तत्पूर्वी मात्र दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज रुपेश. खेळाडू रुपेश आणि प्रदीपाशी जोडी खेळपट्टीवर उरलेला चार, चार चेंडूंचा खेळ बाकी, धाव संख्या धाव पटलावर लागलेली आहे ती 3-41. चार चेंडू आपल्या हातात, एक दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता घोट संघाला. ओ ओ ओ ओ दे धक्का घे छक्का. वाटतोय आपल्या अंगात पहिली गर्मी निर्माण करावी, उष्णता निर्माण करावी, धावांचा लागलेला गारठा हा कुठेतरी दुडकावायला पाहिजे. आणि त्यांनी उंचावरून षटकार, आता मात्र झेल आहे, झेल खाली क्षेत्रक्षण. अरे बाप, नसीब गांडू तर मी कोणाशी भांडू. आणि फेकी चुकीची त्याचा फायदा मात्र दोन फलंदाजाला मिळतोय, झेल गेल धरती मातेला अर्पण होतोय, दोन धावा मिळतात, दिवाळीचा बोनस बंपर चालू झालेला आहे, बोनसच्या रूपाने धावा मिळत आहेत. कारण झेल पकडला असता तर दोन धावा आतल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तर शब्दाला स्थान नसल्यामुळं प्रतिस्पर्धी संघाला दोन धावा पाहाल, या दोन धावाने संघ पुढे सरसावतोय 49 घरात. ओ हो 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 चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू तिथे असणारा क्षेत्र रक्षक मात्र सुरेख असा झेल टिपतोय, झेल जमीन लगत होता, सुरेख असं क्षेत्रक्षण होतोय, सुरेख मात्र गोलंदाजी मात्र सुरेख केली एंड टायमिंगला, का चेंडू मात्र खालून जातोय, चेंडूला उचली दिली गेली नाही आणि फलंदाज पुन्हा एकदा चौथा गडी गारत होतोय. रुपेश मात्र बाद होते बऱ्याच कालावधीनंतर, धावसंख्या धावपटलावर आहे ती 49 धावसंख्येवर चौथा गडी गारत. आपल्या भारतातील एका अस्त्र बाकी, यानंतर ढोंगऱ्याचा पाडा आणि नारेण दोन्ही संघांच्या संघटनायकांना सूचना आहे की त्वरितच मंचावरती या, नाणेफेकीचा कॉल करायसाठी मी विनंती करतोय. आपल्या भारतातील एक अस्त्र शिल्लक, 49 धावा, एक धाव काढतो 10 सरासरीनं वाटचाल असेल आपली, बघायचंय एक धाव काढतोय की चौकार मारतोय की षटकार, का शेवटचा चेंडू हानामारीचा चेंडू आणि बघण्यासारखा चेंडू. फुल टॉस चेंडू, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू होतोय, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय. ओ हो हो, चेंडू दोन पायाच्या मधून सीमा पार आर पार. धाव संख्या धाव पटलावर लागलेली ती 53. बघा थर्ड पंच, थर्ड पंच चेंडू बघा, ओके ना, ओके. तर अशा प्रकारे थर्ड अंपायरचा वापर आपल्याकडे होतोय वारंवार. एक दिलासा असतो खेळाडूंना, एक वेगळी मेजवानी असते, आपल्याला कळत नाही कधी कधी तिथून समजत नाही पंचांना, परंतु आपण थर्ड अंपायरचा जेव्हा वापर करतो कारण
थर्ड अंपायरचा पहिला बळी सचिन तेंडुलकर ठरला होता जेव्हा नियम निघाले. हे खेळ आहे आणि खेळामध्ये एक चेंडू सुद्धा निर्णायक ठरू शकतो आपल्या संघाला. एक चेंडू कलाटणी पण देऊ शकतो सामन्याला. एक एक चेंडू महत्वाचा असेल ह्या प्रत्येक स्पर्धेमध्ये. तर चला याचं नारेन या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे. नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी दोन्ही उपस्थित आहेत या मंचावरती. दरम्यान डीजे बाला यांचं देखील आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं आपलंही सस्नेह स्वागत. डोंगऱ्याचा पाडा म्हटलं की मधुकर बुवा ची आठवण नक्कीच आम्ही करी अर्थाना. उत्कृष्ट पखवाज वादक आणि त्याचबरोबर बावनजय नारायण म्हटलं की सीताराम बुवा नारायण नारायणकर. मी आदरणीय बालारामजी मडवी साहेबांना विनंती करतो आजच्या या मॅचचा आपण नाणेफेकीचा कॉल करावा. हेड या टेल नारायण आणि डोंगऱ्याचा पाड्या दरम्यान हा कॉल. नारायण संघ विन द टॉस. कॉंग्रॅच्युलेशन. मी विकासजी पाटील यांना विनंती करतोय आपण बालारामजी मडवी साहेबांचा सन्मान करावा. आदरणीय विकासजी पाटील चिरणेर आपणास विनंती केली जातोय. आपण दिलदार व्यक्तिमत्व बालाराम शेठ साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. बालाराम शेठ मडवी साहेब एक नेतृत्व आणि दातृत्व आणि आताही या मॅच मध्ये आपली उपस्थिती प्रेक्षणीय राहिली आहे. विनंती केली जातोय विकासजी पाटील आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय या आजच्या मॅच मध्ये आपल्या सन्मानाचा तुरा खोबला जातोय. दमदार व्यक्तिमत्व बालारामजी मडवी साहेबांचा सन्मान दिली जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून दिला जातोय सन्मान चिन्ह. अशा या कार्यक्रमाप्रसंगी एकच म्हणेन मना मनाच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती तुमची बसली आणि स्वागतासाठी परी 11 साई स्पोर्ट अशी नगरी सजली. हीच नगरी सजली. धन्यवाद बालारामजी मडवी साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि संपूर्ण आयोजक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा सस्नेह पाहायला मिळतोय. पाच षटकांमध्ये गुणलेखक मला कळवितात की 54 धावांची उभारणी करायची आहे. पाच षटकात 54 धावा उभारायच्या असतील पण टाइम लिमिट इज बेस्ट इम्पॉर्टेंट. अलर्ट राहायला लागेल तुम्हाला वेळेच्या सान्निध्यामधून. अगदी अशाच पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात करताना गणरायाला वंदन केलं होतं. म्हणेन मी की ज्या ज्या स्थली हे मन जाय माझे त्या त्या स्थली हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु उपाय दोन्ही. त्या सद्गुरु समर्थांना साष्टांग दंडवत करून गणपती बाप्पाला वंदन करतोय आणि कार्यक्रमाची सुरुवात केली जातोय. गोलंदाजी मार्कवर ध्रुव. राजा राणी गोट संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ध्रुव पाटील पहिलं षटक टाकण्यासाठी या वेळेला 54 धावा काढायचे आहेत. पहिली सलामीची जोडी मैदानात आली आहे. जियान 11 वल्लभ संघाची सामन्याला सुरुवात. 54 धावाचं वातावरण अतिशय थंडगार वातावरण. क्लायमेट इज चेंज कुलिंग कुल झाले सर्व आणि अशाच या चिल्ड वातावरणात चिल्ड वातावरण आणि चिल्ड बियर कधीही चांगलीच परंतु ते वातावरण साजेसर वातावरण. मी नारायण संघाच्या कर्णधारांना विनंती करतो स्टेजवरती या. करूया सुरुवात या कार्यक्रमाला. पहिला षटक गोलंदाज ध्रुव पाटील याच्या माध्यमातून. फलंदाज सतीश पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे. 54 धावाचा पल्ला पार करायचा आहे. सामन्याला सुरुवात. पंचांचा येतोय इशारा. पहिला षटक पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. सुंदर फटका स्क्वेअर कट आणि पहिला चेंडू जातोय सीमारेखेला. वेध घेत चौकार. आहे नीलकंठ शिवशंकर. शिवशंकर दुसरा चेंडू पाहिला
विचारसरणी केली, पंचांचा इशारीही येतोय, अवांतर घोषित, एक धाव मिळतोय पहिल्या षटकाच्या सुरुवातीला. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, ही एक धाव मिळतोय. धावसंख्या झाली 5, जिंकायचं आहे 54 धावांसाठी. लक्ष समोर आहे, उभं केलंय, जिंकायचं आहे तर मजबूत फटकेबाजी करावी लागेल, हा विचार मनामध्ये आहे असा फलंदाज सतीश पाटील. गुड नाट टेक और तमाशा देख. परत एकदा त्याच ठिकाणी कॉपी पेस्टचा फटका, पंचांचा इशारा, आलाय चौकार. डीजे संघाच्या कर्णधारांना विनंती केली जातोय स्टेज वरती या. आणि हा षटकार बसलाय अभिषेक पाटील या षटकाराने 7 धावा मिळतात. किती झाल्या धावसंख्या? 17. होईल का आता या चेंडूवरती 17? परंतु आता येतील लवकर 17. अगदी अशाच पद्धतीनं मॅच मध्ये प्रेक्षक वर्ग देखील दिलखुलास लयलूट आनंद घेत आहेत. आणि येईल या चेंडूवरती काय ते पाहूया. खूप सुंदर चेंडू, अतिशय चांगला चेंडू, बऱ्याच उशिरानंतर कन्फ्युजन करणारा फलंदाजाचा चेंडू यावेळी पाहायला आपण पाहिलं ध्रुव पाटील यांच्या ग्लोव्ज मधून. अखेरचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत आली आहे 18 वरती. 54 धावा काढायचे आहेत बाबू शहा. इतक्या चांगला स्पीडअप झालाय, आपल्याला हेच पाहिजे. हमको क्या चाहिए, यही चाहिए. ऑन द फायर, ऑन द फायर. परी 11 संघाचा ब्रँडेड फटका या वेळेला येतोय. टच ऑफ द कॉमेंट्री बॉक्स डीज. जावई निलेशजी पाटील, मच्छिंद्रजी पाटील यांच्या वतीने आपण सहस्नेह स्वागत या ठिकाणी आहे. या मंचावरती निलेशजी पाटील, नारायण गाव म्हटलं की भक्ती रसाचं वाहून जाणारं गाव, की कलियुगाची परंपरा रचणारा नारायणबुवा नारायणकर ज्यांनी रचना केली ते गाव आहे. आणि धोंगड्याचा वाडा म्हटल्यानंतर आमचे मधुकर बुवा खऱ्या अर्थानं धोंगडे, रायगड भूषण उत्कृष्ट पखवाज वादक, वावनचे म्हटल्यानंतर शंकुनाथ बुवा पडगेकर, विष्णुबुवा दाडावकर, ऐश्वर्या दाडारकर दाडावकर, अशा कलागुणाने संपन्न असलेला हा संपूर्ण परिसर. तोंडरा गाव म्हटलं की विश्वास पाटील हे नाव आलंच आलं. मागे मागे एक रेकॉर्ड मोठा केला, शतक मारलं. आणि खऱ्या अर्थानं या वयामध्ये आता सध्या 40+ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणारा हा व्यक्तिमत्व विश्वास पाटील याचं गाव म्हणजे तोंडरा. मॅच मध्ये काय रंगती येईल, 54 धावाचं आव्हान, दुसरं षटक लागलंय. कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचं वैशिष्ट्य. फलंदाजाला इथं सक्सेस मिळलंय, पंचांचा इशारा आलाय, हा स्वेअर चेंडू पहिला मान झालाय. गोलंदाज सुनील सालुंकेचा पडलाय हा चेंडू खराब. 24 चेंडू 29 धावा येणं गरजेचं. क्लिक करण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेजला चेंडू येतोय, परंतु त्या प्रत्यर्थ हा चेंडू आता मात्र लयलूट सापडली. सुनील सालुंकेला एक लाईन सापडली आहे. थांबविले थोडं फलंदाजाला जागेवरती. धावा राहिल्यात आता आपल्या जवळ. सुंदर सुंदर चेंडूची सांगता पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सतीश पाटील आणि सहकारी फलंदाज ऋषिकेश म्हात्रे. सतीश जवळजवळ आता जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार ठोकले आपल्या संघासाठी. दुहेरी एकेरी धावणं चालतोय. बॅटची एज आली आहे.
धाव घेणं सोडणार नाहीये असा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला. एक धाव पुढे जाते, संघाची वधारली, धावसंख्येमध्ये वाढ झाली, 24 वरती आलाय 26 धावसंख्या. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस म्हणून आपला भारताचा साजरा केला जातोय, काही दिवसातच तो दिवस येतोय आणि सर्व भारतीयांना तो आनंद मिळतोय असा आकडा 26 आणि जिंकण्यालाही 26 धावा हव्यात. हा देखील मस्तपैकी आलेला चौकार, वाजवा डीजे दणका. नक्कीच धावसंख्या झाली आहे 30, अजूनही 24 धावांची गरज आहे. 20 चेंडू 24 धावांची गरज आहे. आपण या ठिकाणी पाहतोय जियानी 11 वल्लभ आणि राजा राणी घोट या दरम्यान हा सामना चालू आहे. 1+1 या ठिकाणी मिळते आहे. खराब चेंडूची सांगता आणि एक धावून काढलेली धाव, दोन धावा मिळते आहेत. 32 धावा 22 धावांची गरज आहे आजच्या या मॅच मध्ये. लवकरच मॅच द एंड होईल का? दुसरा षटक प्रगतीवरती असताना आणखीन 3 षटकांचा खेल बाकी आहे, पण चांगला स्पीडअप पकडलाय फलंदाज सतीश पाटील आणि ऋषिकेश म्हात्रे आपल्या संघासाठी चांगली कारकिर्द करतात या मैदानावरती. एक धाव मिळते या धावेवरती, 33 धावा आतापर्यंत फलकावरती आल्यात. सुंदरसं आयोजन आमच्या मच्छिंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून, सर्व आयोजक संयोजक त्याचबरोबर सौभाग्यवती उज्ज्वलाताई विजल पाटील माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांच्या वतीनं देखील चांगला सहकार्य या ठिकाणी मॅचला पाहायला मिळतोय. अतिशय चांगले भारदस्त ही स्पर्धा, सर्वांच्या भेटीची अनुभवाची मनामध्ये हृदयावरती आदराज्य करणारी ही स्पर्धा. 5 दिवसाचा तरार पाहायला मिळेल, 200 रुपयाचं कुपन, 5 दिवसातून तुम्हाला कुपन दिले जातील, घ्या अवश्य. आणि बाईकचा मानकरी व्हा, लकी बाईक ज्याला मिळेल त्याचाही सन्मान या मंचावरती केला जाईल अशी आगल्या वेगळ्या खऱ्या अर्थानं कारकिर्दीची असलेली अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणजेच आपली परी 11 साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ तोंडरे. धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 21 धावा, 18 गेंदेवर जीत ने के लिए 21 रनों की जरूरत अभी तक शेष बाकी इस मैदान पर. तीसरा षटक गोलंदाज परण. हा पहा या गडबड गोंधळ लई गेली की ताल गुतलच अशा पद्धतीनं हा देखील मिळतोय या मैदानावरती. नो बॉलचा इशारा फ्री हिट पंचांच्या वतीनं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणजे लवकर लवकर मॅच संपली की आयोजकांनाही तितकाच आनंद मिळतो, बाबूशहाला देखील तितकाच प्रेम मिळेल, आम्हालाही बरं वाटेल. कारण बऱ्याच मॅच आता एकतर्फी होतात आणि एकतर्फी प्रेमामध्ये मजा नाही. बाबूशाह एकतर्फी प्रेम करोगे तो कुछ मतलब नाही उसका, प्यार कैसा होना चाहिए, दोनों तरफ से ताली बजनी चाहिए. जो 82 रन बनाया था तोंडरे टीम ने, बहुत बढ़िया काम किया था. हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय. अवंतर स्वेअर या एका धावेने संघ पुढे गेला, धावसंख्या झाली 39. अतिशय चांगली ही मॅच होईल असं वाटलं होतं, परंतु स्पर्धा कशा पद्धतीने होत आहे शेवटच्या क्षणापर्यंत. परत एकदा मारण्याचा प्रयत्नही केला होता फलंदाजाच्या बॅटमधून येईल का वाटलं, परंतु गोलंदाज आता लाइन मध्ये आलाय, चांगली गोलंदाजी करतो या आजच्या चेंडूवरती पाहतोय आपण. परण आपल्या संघासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील असा हा विचार ज्यांच्या मनामध्ये आहे अशी स्पर्धा. परण गोलंदाजी मार्कवर. फटका ओढून करायचा होता परंतु सिली मिडॉफ मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जवळीक गेला, तरी तेथील जवळीकतीची धाव देखील या खेळाडूंनी घेतली. इतकं कॉम्बिनेशन दोन्ही सलामीच्या जोडीचं आज कौतुक. आतापर्यंत पार्टनरशिप जर बघितली आपण तर 40 धावांची पार्टनरशिप त्यांनी केली आहे दोघांनी, आणि दोघेच मॅच विन करतील का हे चित्र या ठिकाणी रेखाटलं का अशा पद्धतीचं विवरण या ठिकाणी पाहायला मिळते.
सुंदर फटका गॅप सिलेक्शन करेल असं वाटलं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येईपर्यंत उचलेपर्यंत दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी प्राप्त झाली आहे. दोन धावेनं संघ पुढे जातोय, वधारणी जातोय. धावसंख्या 42 वरती 22 धावांची 12 धावांची गरज आहे. डोंगऱ्याचा पाडा किंवा नारेन येथील आलेल्या त्यांच्या सोबत टीम सोबत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, मी विनंती करतोय आपली जागावर मंचावरती आहे या ज्येष्ठांना विनंती आहे, आपण अवश्य मंचावरती येऊन मॅच बघा ना, आम्हालाही तुमच्या सोबत बरं वाटेल. तुम्ही सर्व जाणकार, सर्व श्रोतावर्ग आहात, रसिक प्रेक्षक आहात, त्यामुळे तुम्ही क्रिकेट पाहण्यासाठी आलात, तुमची जागा मंचावरती आहे ज्येष्ठ वर्गांची. मग नारेन येथील असतील किंवा डोंगऱ्याचा पाडा असतील, बघा आमच्या आयोजकांच्या वतीनं प्रत्येक वेळा पुकार दिला जातोय, ज्या गावची मॅच आहे ना त्या गावच्या गावातील ग्रामस्थांना विनंती केली जाते की तुम्ही हक्काने मंचावरती या आणि स्थानापन्न व्हावा. ही स्पर्धा आपली आहे, हक्काची आहे, सर्वांच्या प्रेमाची आहे. नऊ धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. आजच्या रात्रीतील ही स्पर्धा आपण अनुभवतोय. हलकाच दीप दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण खूप चांगला प्रयत्न, जाता जाता का होईना, प्रयत्न करत राहायचं बस. दीद आहे खरंच राजाराणी गोटच्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण जर बघितलं आपण भलेही मॅच किती टाईट आहे परंतु जाता जाता प्रयत्न करावे. मी एकच म्हणेन ना की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून या तर नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. अगदी तसंच उत्तर देताना प्रतिस्पर्धी संघांना घोट, खऱ्या अर्थानं राजाराणी घोट या गोलंदाजाचं कौतुक आतापर्यंत करायला लागतील. शेवटच्या दोन षटकांचा खेळ बाकी आहे, धाव्या हव्यात नऊ, 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुढील मॅच देखील इतकी सुंदर असेल, नारेन आणि डोंगऱ्याचा पाडा कि हे गाव म्हटलं की तुमचा संपूर्ण परिसर भजन मालिकेसाठी, भजन गायन वारकरी संप्रदायाची जपणूक करणार हा परिसर आहे. मालकरी वारकरी असा हा परिसर खऱ्या अर्थ, टाल मृदुंगाचा गजर करत करत विठ्ठल नामाचा जप करणारा हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये निवेदन किंवा समालोचन करायला मला लाभलं हे माझं भाग्य समजतो. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीच बरी. मजिंद्रदादा पाटील व सर्व संयोजक आयोजक, तुमच्या मॅचला 5 दिवस खूप चांगलं योगदान मिळेल आणि भगवंत कृपेने ही मॅच ही फायनल नाहीये तर फायनल पर्यंत तुमचा हा असाच साज चढत राहावा हीच मी भगवंताजवळ प्रार्थना करेन. अकरा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे अजूनही. घ्या थोडा स्पीडअप घ्या आता, काय बघूया आपण काय होईल. काय होतास तू, काय झालास तू, अरे असा कसा वेड्या वाया गेला अस तू. या मराठी कवितेचा किंवा मराठी आपल्या चारोळ्यांची आठवण आता या मॅच मध्ये करणं गरज आलंय. प्रमाण ज्याप्रमाणे कीर्तनामध्ये मांडतात ना प्रमाण, तशी आता उदाहरणं या ठिकाणी द्यावी लागतील की मॅच अशी आली की भर पावसाळ्यामध्ये एखादी इमारत कोसलावी तशी मॅच या ठिकाणी वन साइड पाहायला मिळते. प्रयत्न मात्र अखेरच्या श्वासापर्यंत करू. फलंदाज बात बॅक टू द पॅबिलिटी जाईल.
क्रिकेट आपला बदलतो. 10 चेंडू आणि 9 धावा, परिस्थिती कशी होईल काय होईल हे सांगू शकत नाहीये. या मॅच मध्ये जो प्रयत्न करेल तो जिंकेल. ट्राय ट्राय बट डोंट क्राय अशी ही स्पर्धा पाहायला मिळतोय. हा चेंडू बदलतोय या सामन्याचा. एक कॉल गेला षटकार. डीजे तिसऱ्या पंचांची कामगिरी आपली या ठिकाणी आली आहे. पंच तिसरे या बघतात बघा. फेअर डिलिव्हरी. हा 6 फटका षटकारासाठी ठरलाय. सक्सेसफुली गेम द टन मॅच. धावा आता हव्यात फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. खूप चांगला टर्निंग द गेम ऑफ द पाहायला मिळाला. बॅटमन नाव आहे ज्याचं नयन पटेल. खूप चांगला फटका. ऐन वेळेस पाटील ऐन वेळेस येऊन हा दिलेला फटका विजयाचा फटका मी तर म्हणेन असेल. इतकी गोलंदाजी ताकदीची आहे परंतु मगाशी फुलटॉस जो दिलाय ना तो चुकीचा चेंडू ठरला आणि त्या चेंडूवरती प्रयत्न करायचे मात्र आता कसे करायचे हा विचार फलंदाजाच्या गोलंदाजाच्या मनामध्ये बिंबवला गेलाय. 2 धावांची गरज आहे. 54 धावांचं लक्ष समोर होतं. लक्ष पूर्ण करायचं होतं परंतु लक्ष पूर्ण करता करता 52 घरामध्ये प्रवेश केलाय त्या संघानं. त्या संघाचं नाव आहे जेएन 11 वलभ. वलभ गावचे उत्कृष्ट गायक आमचे बंधू सम्राट पाटील यांच्या वतीनं देखील या मॅच साठी आल्यात शुभेच्छा. खूप चांगला फटका, टणकदार फटका या नेव्हिया चेंडूवरती मारताना. या दमदार वातावरणामधील बॅटचा आवाज आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. इतकी बॅच कटाडली आहे आणि एकच धाव आता राहिली आहे जिंकण्यासाठी आणि एका धावेनंतर हा टर्न होईल मॅच मध्ये. खूप चांगली डिलिव्हरी गोलंदाजी. हा षटक जरी संपून गेलाय आणि शेवटचा षटक आलाय, जर षटकार बसला नसता तर अजूनही मॅच मध्ये दादा मजा आली असती. बाबूशा षटकार जर बसला नसता तर मॅच मध्ये ती मजा आली असती. परंतु फुलटॉस जो तिथे टाकला गोलंदाजानं, ज्या गोलंदाजाच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार बसला होता प्रणय पाटीलच्या. मॅच कशीही असेल कशा पद्धतीनं खेळावं हा विचार तुमच्याकडे जर खेळ नीती नसेल ना. जसं समाजकारणामध्ये राजकारण हे महत्वाचं, जसं क्रिकेटमध्ये देखील तुमचं काही गोष्टी ज्या असतात खेळपट्टीचं पॉलिशियन त्या महत्वाच्या असतात आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी शेवटच्या षटकावरती मॅच आली. 6 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा. फास्ट डिलिव्हरी करा जरा. 6 चेंडू 1 धावीची गरज आहे. आणि हा आलेला आहे विजयाचा फटका चौकार. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन दोन्ही संघाचे आणि त्याचबरोबर राजाराणी घोट जेएन 11 वल्लभ संघाचे अभिनंदन. आपण मॅच मध्ये आज या विजयी झालात. सतीश पाटील या आपण लगेचच